मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा हजार सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध कामांचं उद्घाटन पायाभरणी आणि लोकार्पण आज झालं यात रेल्वे गॅस पाईपलाईन गृहनिर्माण आणि स्वच्छ पेयजल या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा समावेश आहे काँग्रेस राजवटीत विकासाच्या नावावर सत्ताधाऱ्यांच्या तिजोरीत पैसा जात असे मात्र आता गरीबांचा पैसा गरीबांच्या हितासाठी वापरला जात आहे असं पंतप्रधानांनी जबलपूरमध्ये जनसभेला संबोधित करताना सांगितलं दोन हजार चौदा नंतर अकरा कोटी बोगस नाव विविध दस्तावेजांमधून हटवण्याचं काम भाजपा सरकारनं केलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार चौदा के बाद जब आपने हमें सेवा करने का मौका दिया तो कांग्रेस सरकार की बनाई उन भ्रष्ट व्यवस्थाओं को बदलने का हमने एक अभियान चलाया उधर भी स्वच्छता अभियान चला दिया हमने टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके करीब करीब 11 करोड़ फर्जी नामों को हमने सरकारी दफ्तरों से हटाया ये 11 करोड़ नाम कौन से थे ये वो नाम थे जिनका कभी जन्म ही नहीं हुआ था सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाच्या राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यानाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं एकवीस एकर क्षेत्रावरच्या या स्मारकात राणी दुर्गावतीची बावन्न फूट उंचीची मूर्ती उभारण्यात येणार आहे या परिसरात औषधी वनस्पती रॉक गार्डन यासह अनेक बागा आणि उद्यानं असतील इंदूर इथं दीपगृह प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या एक हजाराहून अधिक घरांचं त्यांनी उद्घाटन केलं जबलपूर आणि दिंडोरी जिल्ह्यात अनेक जलजीवन अभियान प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली सिवनी जिल्ह्यातला शंभर कोटी खर्चाचा जलजीवन अभियान प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या प्रकल्पांची पायाभरणीही आज पंतप्रधानांच्या हस्ते झाली सुमारे एक हजार आठशे पन्नास कोटी खर्चाचे रेल्वे प्रकल्पही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले